नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सूरज माळी आपले राजमुद्रा अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत करतो। राजमुद्रा अकॅडमीतर्फे नवीन वर्षात आम्ही एक प्लॅन घेऊन आलेलो आहोत। प्लॅनचं नाव आहे क्रॅश कोर्स आणि टेस्ट सिरीज। हा क्रॅश कोर्स किती दिवसाचा असेल, टेस्ट सिरीजमध्ये किती टेस्ट असतील, हे मी इथं तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगणार आहे। तर हा क्रॅश कोर्स जो आहे तो एकूण 51 दिवसाचा आहे आणि ह्या टेस्ट सिरीजमध्ये एकूण 20 टेस्ट आहेत आणि त्या 20 टेस्टचं विश्लेषण पण इथं होणार आहे। हा क्रॅश कोर्स कशा पद्धतीनं बांधला गेलेला आहे किंवा हा प्लॅन कशा पद्धतीनं अंमलबजावणी केली जाईल हे आपण इथं पाहणार आहोत आणि हा प्लॅन कुणाकुणासाठी गरजेचा आहे ह्या पण गोष्टी इथं आपण पाहू। हा प्लॅन ज्यांचा थोडाफार अभ्यास झालेला आहे पूर्वपरीक्षेचा, ज्यांनी बॅच केलेली आहे ऑलरेडी, ज्यांचा लॉकडाऊनमध्ये अभ्यास लॉकडाऊनच्या आधी चांगला अभ्यास होता आणि लॉकडाऊनमध्ये गॅप पडला होता अभ्यासामध्ये, त्या सर्वांसाठी एक फास्ट रिव्हिजन म्हणून हा क्रॅश कोर्स पाहण्यात येतो। बघा, तर याच्यामध्ये काय केलंय, प्रत्येक विषय आम्ही दोन विभागामध्ये विभागलेला आहे, दोन भागामध्ये विभागलेला आहे। त्या प्रत्येक भागावर आम्ही इथं टेस्ट घेत आहोत आणि त्या टेस्टचं विश्लेषण पण करत आहोत। म्हणजे प्रत्येक ज्यावेळेस विषय सुरू होईल तर विषयामध्ये एक भाग कंप्लीट केला तर त्याच्यावर एक टेस्ट असेल आणि त्या टेस्टचं विश्लेषण पण घेतलं जाईल। दुसरा भाग ज्यावेळेस कंप्लीट करतोय त्यावेळेस दुसरा भाग कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यावर एक टेस्ट असेल आणि त्याच्यावर पण टेस्टचं विश्लेषण असेल। अशा पद्धतीनं 51 दिवसाचा हा प्रवास, म्हणजे जवळजवळ 2 महिन्यांचा हा प्रवास आम्ही पुढे नेणार आहोत। तर या बॅचचा टायमिंग जो आहे तर तो दर दुपारनंतर 2 ते 6 असा आहे। याच्यामध्ये 2 ते 4 एक विषय घेतला जाईल आणि 4 ते 6 दुसरा विषय घेतला जाईल। 2 ते 4 मध्ये जो विषय घेतला जाईल त्याची सुरुवात जी होते आणि 4 ते 6 मध्ये जी विषय घेतला जातो ह्या क्रॅश कोर्सची ओव्हरऑल सुरुवात ती 5 जानेवारीपासून होत आहे। रोज 2 विषय घेतले जातील, 2 विषय 10 दिवसापर्यंत चालतील। त्या 10 दिवसांमध्ये प्रत्येक विषयाचे 2-2 तास अशा पद्धतीने 20 तास आमच्याकडून अध्यापन केलं जाईल आणि तेच 20 तासाचं अध्यापन त्याच्यामध्ये 2 टेस्ट आणि त्याचं परत विश्लेषण केलं जाईल। ओव्हरऑल दिवसाचं नियोजन कसं असावं बघा, तर तुम्ही 4 तास इथं टेस्ट बॅचसाठी येत असाल तर घरी जाऊन तुम्ही बाकीचे 1-7-8 तास याच विषयांचा 2 विषयांचा अभ्यास करू शकता चांगल्या पद्धतीनं। म्हणजे इथं ऐकणे आणि घरी जाऊन तोच प्लॅन जो आहे ते रेफरन्स बुक मधून चांगल्या पद्धतीनं कव्हर करणे असा तुमचा डेली प्लॅन असेल आणि एक फास्ट रिव्हिजन साठी हे 10 दिवस पूर्ण होतील 2 विषयासाठी किंवा ते सफिशियंट असतील 2 विषयासाठी। दुसरी गोष्ट अजून काय, तर ज्यावेळेस आम्ही लेक्चर घेऊ त्यावेळेस लेक्चरच्या शेवटी त्या 2 तासामध्ये काय झालं हे प्रिंटेड घटकनी आहे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील। प्रिंटेड विषयाचे ते घटक पूर्णपणे आज काय काय झाले हे पुरवले जातील आणि त्यांचं स्पष्टीकरण व्यवस्थितपणे दिलं जाईल। अजून या बॅचमध्ये काय होईल, तर आजपर्यंत आयोगाला जे प्रश्न विचारलेले आहेत ते राज्यसेवेला विचारू द्या, PSI/STI कंबाईन पूर्व मुख्यला विचारू द्या, गट कच्या पूर्व मुख्यला विचारू द्या किंवा इतर कोणत्याही परीक्षेला विचारू द्या, ते आजपर्यंत त्या घटकावरचे प्रश्न पण आम्ही बॅचमध्ये शिकवताना कव्हर करणार आहोत आणि सरावासाठीचे प्रश्न त्या घटकावर झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत। मग तुम्हाला हा प्लॅन सुरू करताना किंवा तुम्हाला हे बॅच सुरू करताना कशा पद्धतीनं पोहोचवला जाईल, तर तुम्ही बॅचला आल्यानंतर 2 ते 6 मध्ये तो घटक ऐकचाल, घरी जाऊन तो घटक रेफरन्स बुकमधून वाचाल आणि ज्यावेळेस 5 दिवसानंतर त्याच्यावर टेस्ट सिरीज होईल त्यावेळेस आमच्याकडून विश्लेषणाद्वारे तुमच्याकडून टेस्ट सिरीज देताना अनालिसिस होईल आणि आमच्याकडून विश्लेषणाद्वारे तो परत एकदा घटक तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। म्हणजेच 51 दिवसामध्ये यांची ऐकून आणि वाचून अशी 3 रिव्हिजन होऊ शकते अशा पद्धतीनं आम्ही पुढे जातोय। बघा, सुरुवात या प्लॅनची इतिहास आणि राज्यघटना या 2 विषयांपासून सुरू होणार आहे। इतिहास हा विषय प्राध्यापक महेश मोरे सर आणि राज्यघटना हा विषय प्राध्यापक उत्तम दुधवाते सर घेणार आहेत। नंतर दुसरा टप्पा जो आहे ह्या क्रॅश कोर्सचा तो अर्थशास्त्र आणि विज्ञानापासून सुरू होत आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये अर्थशास्त्र प्राध्यापक गोविंद जाधव सर आणि विज्ञान मी म्हणजे प्राध्यापक सूरज माळी सर घेणार आहेत। तिसरा टप्पा या प्लॅनचा भूगोल आणि चालू घडामोडीपासून सुरू होत आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये भूगोल प्राध्यापक विलास पवार सर आणि
चालू घडामोडी प्राध्यापक अविनाश केसकर सर घेणार आहेत. चालू घडामोडीमध्ये आतापर्यंत 2019 आणि 2020च्या चालू घडामोडी सर्व घेण्यात येतील आणि त्याच्यावर पण वेगळी परीक्षा असतील आणि त्या परीक्षा तुम्हाला विश्लेषण करून पण मिळतील. नेक्स्ट हा शेवटचा टप्पा याचा गणित आणि बुद्धिमत्तेचा सुरू होईल. गणित हा विषय प्राध्यापक विद्याधर कांदे पाटील सर आणि बुद्धिमत्ता हा विषय प्राध्यापक धोंडीराम भेंगोले सर हे घेणार आहेत. आणि या टेस्ट सिरीज नंतर आणि ह्या क्रॅश कोर्स नंतर 4 सेपरेट टेस्ट होतील ज्या की पूर्ण सिलॅबसवर असतील. 4 सेपरेट टेस्ट होतील ज्या की पूर्ण सिलॅबसवर असतील. आणि शेवटची जी टेस्ट होणार आहे आपली ती 1 मार्चला होणार आहे. 1 मार्चला ज्या सराव परीक्षेत त्या सराव परीक्षेत जे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवतील तर ते बॅचच्या फीसमधून बॅचची त्यांची पूर्ण फीस माफ केली जाईल. याचा उपयोग कुठल्या कुठल्या परीक्षेला होणार आहे तर कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला सर्व विषय तिथं कव्हर केले जातील त्याला उपयोग होईल. नंतर राज्यसभेच्या पूर्वपरीक्षेलाही या विषयांचा उपयोग होईल. नंतर गट क जी की जाहिरात 2019 मध्ये पडली नव्हती ती जाहिरात 2020 मध्ये पडण्याची शक्यता आहे तर त्या 2020च्या जाहिरातीसाठीही याचा उपयोगी पडेल. बघा ज्यांचा अभ्यास थोडाफार झालेला आहे आणि ज्यांचा थोडाफार म्हणजे झालेला होता आणि गॅप पडलेला आहे अशांसाठी पण हा क्रॅश कोर्स खूप महत्वाचा वाटतो. सर्व प्राध्यापक वृंद तज्ज्ञ लोकांची टीम घेऊन इथं राजमुद्रा अकॅडमी आहे तर ह्या तज्ज्ञ लोकांचा सर्वांनी फायदा घ्यावा ही आपल्याकडं विनंती असेल. एवढे बोलून मी पाहिजे 2 शब्द थांबवतो.